रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कुरुंदवडत राणे यांच्या वक्तव्याचे उमटले पडसाद। शिवसेनेने जाळला नारायण राणे यांचा पुतळा। कुरुंदवडत नारायण राणे यांच्या विधानाचे पडसाद उमटून शिवसेनेने नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। रायगड येथील पत्रकार परिषद मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल उद्गारलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून कुरुंदवड येथेही त्यांच्या विरोधात त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शिवसेनेने निषेध केला। यावेळी कुरुंदवड शहर शिवसेना प्रमुख बाळासाहेब सावगावे बोलताना म्हणाले, शिवसेनेच्या जीवावर आजपर्यंत जे मोठे झालेत त्यांनी शिवसेनेवर व शिवसेना पक्षप्रमुखांवर अपशब्द वापरणं त्यांना शोभत नसून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत। यावेळी कुरुंदवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी नारायण राणे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी तालुका प्रमुख वैभव उगळे, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, कुरुंदवड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, अण्णासाहेब बिलोरे, मंगल चव्हाण, माधुरी टाकारे, रेखा जाधव, संतोष नरके, राजू पेले, मिलिंद गोरे यांच्यासह शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते। आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल जे काल नारायण राणेंनी वक्तव्य केलं त्याचा शिवसेना शिरोळ तालुक्यामध्ये प्रथमतः आम्ही निषेध व्यक्त करतो। खरोखर ज्या माणसांच्यामुळं, ज्या ठाकरे घराण्यामुळं या नारायण राणेला मुख्यमंत्र्यापर्यंतचं पदाचं पद मिळालं या लोकांच्याबद्दल आपण काय बोलावं, ज्यांच्यामुळं आपल्याला राजकारणात स्थिरता आली त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करावं हे या बापलेकांना अजिबात कळलं नाही। महानकरे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।